एक वेगवेगळ्या रंगाचे बाजारामध्ये भेटत 10, 20, 30, 50 रुपये जसं तुम्ही घ्याल अशा किमतीमध्ये आपल्याला हे घ्यायला भेटत। गुलाबासाठी गुलाबाच्या पानासाठी हा कलरचा क्ले घेतलाय लाल रंगात आहे तुमच्याकडे। पहिल्यांदा हा क्ले तुम्ही काय करायचंय गोल करून आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यासाठी असे बनवून ठेवूया। अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोल असा चपटा करायचा आहे आणि पाकळ्यासाठी असं तयार करून ठेवायचे। 8 ते 10 पाकळ्या आपण असं बनवून ठेवायचे जेणेकरून गुलाब करताना आपल्याला पटपट पटपट आपल्याला ते काय होईल जोडत येईल। गुलाबाच्या आतमधली जी पाकळी आहे कशी करायची बघा नीट बघा याला असं पिळल्यासारखं करायचं अशा पद्धतीने दिसत अशा पद्धतीने काय करायचं त्याला फिरवायचं फिरवल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला आकार मिळते मिळाला की नाही। प्रत्येकाला एक एक पाकळी जोडायची आता बघा कशी जोडतोय मी बघा एक जोडल्यानंतर त्याच्या बाजूला थोडा जागा सोडून परत अशा पद्धतीनं बनवायचे खाली दाबायचं थोडं सगळे एकत्र खाली जोडायचं आपल्याला त्याच्या बाजूला हे करायचं वाकड्या करायच्या थोडा त्यामुळे काय होईल ओरिजिनल गुलाबासारखा आपल्याला तो फील देता येईल। बघा अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला दिसत बघा अंडाकृती चपटा केला मी त्यानंतर कात्रीच्या किंवा कंगव्याच्या सहाय्याने त्याला आकार देऊ शकता तसा या पद्धतीने त्यानंतर दुसरी पाकळी घेऊया त्याला पण आपल्याला कात्रीच्या किंवा कंगव्याच्या सहाय्याने असे खाचा मारायचे जेणेकरून आपल्याला हे पाकळ्याचा आकार मिळेल। या गुलाबाला या पाकळ्याला जोडायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीचा गुलाब आपल्याला दिसणार आहे।